तुमची बँक तुमचा व्यवसाय तुम्हीच मालक। सिंधुदुर्गातला शेतकरी सुखी समृद्ध व्हावा, शेती व्यवसायातून शेतकऱ्यांची उन्नती व्हावी यासाठीच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची शेतकऱ्यांसाठी पशुधन कर्ज योजना। 100 गावरान पक्षी युनिटसाठी युनिट कॉस्टच्या 90% कर्ज पुरवठा। लेअर पक्षी उत्पादनक्षम युनिट 300 पक्षीसाठी कर्ज पुरवठा। बॉयलर पक्षी युनिट 100 पक्षीसाठी कर्ज पुरवठा। बॉयलर पक्ष्यांच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करता शेड बांधणीसाठी कर्ज पुरवठा। त्याचबरोबर जिल्ह्याबाहेरच्या संकरित दुधाळ जनावर खरेदी युनिट खरेदीसाठी युनिट कॉस्टच्या 80% कर्ज पुरवठा। शेळी पालनामध्ये 10 शेळ्या आणि 1 संकरित नर या युनिटसाठी युनिट कॉस्टच्या 80% कर्ज पुरवठा। भाग्यलक्ष्मी वासरू संगोपन योजना, यामध्ये युनिट कॉस्टच्या 90% कर्ज पुरवठा। कर्ज मंजुरीचे अधिकार, वैयक्तिक थेट रुपये 2 लाख पर्यंत कर्ज प्रस्तावासाठी शाखा व्यवस्थापक यांना तात्काळ मंजुरीचे अधिकार प्रदान। अधिक माहितीसाठी संपर्क सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्ग, प्रधान कार्यालय सिंधुदुर्ग नगरी, दूरध्वनी क्रमांक 0 23 62 22 90 05 ते 10, किंवा तुमच्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा। नमस्कार, आपण बघाय कोकणचं क्रमांक 1 चॅनल कोकण नाव। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। कोकण नावच्या सर्व दर्शकांना, जाहिरातदार आणि हितचिंतकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। मी निलेश जोशी, आजच्या 9 लाईव्ह बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं स्वागत। सुरुवात करूया बातमीपत्राला, पण त्यापूर्वी एक नजर आजच्या हेडलाईन्सवर। जिल्ह्यात गणेशोत्सवाचा श्रीगणेशा, सुमारे 70,000 घरात बाप्पांचं आगमन। राज्याची भरभराट होऊ दे, मंत्री दीपक केसरकर यांचं गणेशाला साकडं। महामार्गासाठी चांगले ठेकेदार नेमा, खासदार विनायक राऊत यांची बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी। आणि पोलिसांना बाप्पा पावला, जिल्ह्याच्या पोलीस दलातल्या 157 पोलिसांना बढत्या। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने, आणि पहिलीच बातमी विघ्नहर्त्याच्या आगमनाची। 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती, गणांचा गणनायक मंगलमूर्ती गणपती बाप्पांची आज जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। गेली 2 वर्ष कोरोना काळामुळे गणेश भक्तांच्या उत्साहावर विरजण पडलं होतं, त्यामुळे यंदा गणेश भक्तांचा उत्साह काहीसा प्रचंड आहे। लाखो चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले आहेत। जिल्ह्यात घरोघरी आज सुमारे 70,000 गणेश मूर्ती स्थानापन्न झाल्यात। अगदी उत्तर रात्री पहाटे 2:30 गणेश पूजनाला सुरुवात झाली। आज दुपारपर्यंत गणेश पूजनासाठी चांगला मुहूर्त असल्याने लवकर पूजा आटोपायची घाई सर्वांनाच होती। त्याप्रमाणे घरोघरी पूजा आटोपण्यात यजमान आणि पुरोहित या दोघांनाही घाई होती। घरोघरी अगदी षोडोपचारे पूजा करण्यात आली। दणक्यात गाऱ्हाणं सुद्धा घालण्यात आलं। दुपारी बाप्पाला नैवेद्य दाखवून चढ्या आवाजात आरती सुद्धा झाली। घरोघरी घुमणारे आरतीचे सूर हे तर कोकणचं वैशिष्ट्य मानलं जातं। आता रात्रीच्या वेळी भजनांचे सूर देखील घराघरातून घुमतील, आणि जोपर्यंत बाप्पांचा मुक्काम घरोघरी आहे तोपर्यंत हा उत्साह असाच कायम राहील। वळूया पुढच्या बातमीकडे। महाराष्ट्रातल्या जनतेला उत्तम आरोग्य आणि समृद्धी लाभो, महाराष्ट्राचे नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करण्याची संधी मिळो आणि महाराष्ट्राची भरभराट होऊ दे, अशा पद्धतीचं साकडं आपण गणरायाला घातलं। गणपतीची विधिवत पूजन सावंतवाडी येथील राहत्या घरात केली, असं मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं। दीपक केसरकर यांच्या घरी आज गणेशाचं आगमन झालं, आणि गणेशाकडे दीपक केसरकर यांनी अशा प्रकारे गाऱ्हाणं मांडलं। वळूया पुढच्या बातमीकडे। रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्या घरी आज मोठ्या उत्साहात गणरायाचं आगमन झालं। खासदार राऊत यांनी गणरायाची मनोभावे पूजा करून संपूर्ण जनतेला सुखी ठेवण्याची मनोकामना यावेळी गणरायापुढे केली। कोकणात यावर्षीचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल असंही ते म्हणाले। तर महामार्गाचं चौपदरीकरण पुढच्या वर्षभरात पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त करताना, नुकत्याच झालेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या दौऱ्याबाबत समाधान व्यक्त केलं। मात्र महामार्गाच्या राहिलेल्या कामाबाबत नवीन ठेकेदाराची नेमणूक करावी आणि महामार्गाचं काम कसं नियमित सुरू राहील याकडे लक्ष द्यावं, अशा सूचना सुद्धा खासदार विनायक राऊत यांनी रवींद्र चव्हाण यांना केल्या आहेत। पाहूयात।
भाई जिल्ह्यात उत्सव आज साजरा होतोय, भक्तगणांना कशा पद्धतीने शुभेच्छा द्या? यावर्षीचा गणेशोत्सव खूप धामधूम आणि उत्साहामध्ये आमचे संपूर्ण कोकणपासून ते संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देशातली जनता करते. 2 वर्षाच्या कोरोनाच्या कार्यकालानंतर यावर्षी प्रथमच गणेश भक्त अत्यंत उत्साहाने गणेश पूजा करायला, गणेशोत्सव साजरा करायला तयार झालेले आहेत. लाखोच्या संख्येने खास करून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी ह्या जिल्ह्यामध्ये चाकरमानी मंडळी आलेली आहेत आणि गौरी गणपतीचा उत्साह मागच्या अनेक वर्षानंतर यावर्षीचा उत्साह हा खूपच जबरदस्त उत्साहामध्ये आणि तेवढ्याच आनंदामध्ये साजरा करीत आहेत. भाई रवींद्र चव्हाण यांनी नुकताच दौरा केला, हायवेची पाहणी देखील केली, नेमकं काय सांगाल त्यावर? खरं म्हणजे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा जो मधला 92 किलोमीटरचा जो भाग आहे, ह्या भागाच्या मध्ये जे नेमलेले ठेकेदार, ह्या ठेकेदारांना ताबडतोब टर्मिनेट करा आणि त्याऐवजी दुसरे ठेकेदार चांगले दर्जेदार कामं केलेले नियुक्त करा. ही मागणी मागच्या अनेक वर्षापासून मी करतोय. सुदैवाने माननीय नितीन गडकरी साहेबांनी आता दुसरे ठेकेदार नियुक्त केलेले आहेत आणि येत्या 6 महिन्यामध्ये हा रस्ता किंवा वर्षभरामध्ये जो परशुराम घाट ते सावंतवाडीपर्यंत रस्ता पूर्णपणे पूर्ण होईल आणि वाहतुकीस चांगला सुयोग्य ठरेल अशी मला खात्री आहे. रवींद्र चव्हाण साहेब येऊन गेले, ठीक आहे, अधिकारी पण होते, परंतु तात्पुरती काय डागडू जी केलेली आहे ही केवळ गणेश चतुर्थीपर्यंत ठीक आहे, परंतु गणेश चतुर्थीचा उत्सव संपल्यानंतर सुद्धा रवींद्र चव्हाण साहेबांनी ठेकेदारांना बोलावून सक्त ताकीद द्यावी, नियमितपणे काम कसं चालू राहील या संदर्भात त्यांनी दक्षता घ्यावी असं मला वाटतं. तर हे होते खासदार विनायक राऊत. वळूया पुढच्या बातमीकडे. माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून प्रतिवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा कुडाळ पोस्ट ऑफिस समोर सिंधुदुर्ग राजाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यंदाचं हे आहे उत्सवाचं 13वं वर्ष आहे. आज सकाळी सिंधुदुर्ग राजाची प्राणप्रतिष्ठापना कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई, माजी नगराध्यक्ष विनायक राणे, ओंकार तेली, युवा नेते आनंद शिरवलकर, राकेश कांदे, राकेश निंबळेकर, राजवीर पाटील, नागेश निंबळेकर, विश्वास पांगुळ आदी सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दर्शक हो, आता बातमीपत्र घेऊया एक छोटीशी विश्रांती, पण तुम्ही मात्र कुठे जाऊ नका, पाहत राहा कोकणचं क्रमांक एकचं चॅनल कोकण नाव. ब्रेक नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पोलीस कर्मचाऱ्यांना गणपती बाप्पाचा प्रसाद मिळालाय, त्यांना गणपती बाप्पा पावलाय. जिल्ह्याच्या पोलीस दलातल्या 157 पोलीस कर्मचाऱ्यांना बढती देण्यात आली आहे. जिल्हा अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी मंगळवारी सायंकाळी हे बढतीचे आदेश काढले. पोलीस हवालदार ते सहाय्यक पोलीस फौजदार आणि पोलीस नाईक ते पोलीस हवालदार यांना पदोन्नती बढती देण्यात आली असून बढतीचे आदेश मंगळवारी सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी काढले. पोलीस हवालदार ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक 27, पोलीस नाईक ते पोलीस हवालदार 130 अशा या बढतीमध्ये समावेश आहे. कुला प्रवर्ग आणि राखीव प्रवर्गातून या बढत्या देण्यात आल्या आहेत. गेली काही वर्ष या बढत्या रखडलेल्या होत्या, मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी गणपती जिल्ह्यातल्या पोलीस कर्मचाऱ्यांना खुश केलं असून गेली काही वर्ष रखडलेल्या या बढत्या देण्यात आल्यानं पोलीस कर्मचाऱ्यात आनंदाचं वातावरण आहे. पुढच्या बातमीकडे.
भाजपा प्रदेश सचिव आणि माजी खासदार निलेश राणे यांनी गणेश चतुर्थी निमित्त चाकरमान्यांसाठी सोडलेली कुडाळ दादर भाजप एक्सप्रेस मंगळवारी रात्री कुडाळ स्थानकात दाखल झाली. या खास गाडीचं भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं. निलेश राणे यांच्या या उपक्रमावर सर्वच चाकरमानी मनापासून खुश होते. त्यांनी निलेश राणे यांचे आभार तर मानलेच, पण या अगोदरच्या सरकारनं असलं काही केलं नाही त्यामुळे कोरोना काळात लोकांना त्रास सहन करावा लागला अशी टीका सुद्धा त्यांनी केली. पाहूया. निलेश साहेबांनी जे आयोजन केलंय पब्लिकसाठी आणि कोकणवासियांसाठी हे खरंच चांगलं आणि व्यवस्थित आहे. याच्या आधी पण शिवसेनेची सत्ता होती, कोरोनामध्ये एवढा जनतेला त्रास झाला, यावेळी शिवसेनेने काही नाही केलं. पाटणच्या चेकनाकवर एवढ्या लोकांना त्रास झाला, गेली एवढी वर्ष तिथे आमदार शिवसेनेने निवडून आले होते, पण केव्हाही कोकणच्या जनतेसाठी शिवसेनेचा कधीच विचार केला नाही. पण आता जे केलं आहे निलेश राणे साहेबांनी गेली 10 वर्ष आपण चालू आहे, कोकणच्या जनतेचं मत आणि लोक खरोखर त्याच्यावर खुश आहेत आणि असंच पुनर्वाने आम्ही सर्वांनी सहखुशीने त्याबद्दल आम्ही त्यांचे सदस्य आभारी आहोत. कोकणवासी प्रवास करतोय, कधीच प्रवास चांगला झाला नव्हता. राणे साहेबांमुळे आम्हाला प्रवास खूप सुंदर सुखकर झाला, त्यांचे खूप खूप धन्यवाद. कुडाळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या सर्व प्रवाशांचं स्वागत केलं आणि भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून गणेश चतुर्थी निमित्त सर्व चाकरमान्यांना शुभेच्छा सुद्धा दिल्या. यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष विनायक राणे, दादा साईल, जिल्हा बँक संचालक बाबा परब, युवा नेते आनंद शिरवलकर, जिल्हा सरचिटणीस बंड्या सावंत, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पप्या तवटे, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, सरचिटणीस देवेंद्र सामंत, राजवीर पाटील, राकेश निंबळेकर, स्वरूप वाळके, सागर राणे, योगेश घाडी, विघ्नेश गाडी, प्रितेश गुरव आदी उपस्थित होते. आता पावसाच्या विघ्नाची बातमी. गेले 15 दिवस पाऊस गायब झाला होता, पण मंगळवारी रात्री आणि आज दुपारी सिंधुदुर्गात काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस झाला. सह्याद्री पट्ट्यात काही भागात आज दुपारी 2 च्या सुमाराला पाऊस पडला, तर काल आणि सोमवारी सुद्धा पहाटेच्या सुमाराला कुडाळ तालुक्यात जवळपास 1 तास पाऊस झाला. हा पाऊस गेले 15 दिवस गायब झाल्यानं भात शेती काहीशी धोक्यात आली होती, त्यामुळे कोकणातला शेतकरी चिंताग्रस्त होता. कडक ऊन पडत असल्यानं शेतीला आवश्यक असणारं पाणी गायब झालं होतं, त्यामुळे भात रोपं करपून जाण्याची शक्यता होती. आज सकाळी सिंधुदुर्गात सकाळी कडक ऊन होतं, परंतु दुपारी ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी मेघगर्जनेसह दणकून तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला. पुढच्या काही दिवसात भात शेतीला पूरक पाऊस होणं गरजेचं असल्याचं शेतकरी वर्गाचं म्हणणं आहे. रोहन नाईक, कोकण नाव, कुडाळ. दर्शक हो, गणपती हा 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती. अनेक कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून गणेशाचं रूप साकारत असतात. कोणी चित्र काढतो, कोणी मूर्तिकलेतून गणपती साकारतो, कोणी गणेशाची संगीताच्या माध्यमातून आराधना करतो. सुमन दाभोलकर हा असाच एक गणेश भक्त कलाकार. त्यांनी काहीशी वेगळी वाट चोखाळत दगडांमध्ये बाप्पाचा आकार शोधला आणि त्याची मांडणी केली आणि आकाराला येऊ लागली स्टोन आर्ट. स्टोन आर्टच्या माध्यमातून सुमन दाभोलकर यांनी गणराया, मूषक आणि मोदक साकारलेत. आपल्या या कलेबद्दल सुमन दाभोलकर यांच्या नेमक्या काय भावना आहेत जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. आज गणेश चतुर्थी निमित्त मी त्या गणरायाचं स्टोन आर्ट साकारण्याचा प्रयत्न मी केला आहे. गणराय, मोदक आणि मूषक मामा यांचं स्टोन आर्ट मी तुम्हाला आता थोड्याच वेळात दाखवतोय. हे ते गणरायाचं स्टोन आर्ट आहे, तुम्ही पाहू शकता. नदीतील दगडावर हे साकारण्यात आलं आहे. नदीतील दगडाला कोणताही आकार न देता दगडाच्या नैसर्गिक आकारावरतीच हे साकारण्यात आलंय. ही तुम्ही त्या दगडाचा पार्श्वभाग पाहू शकता. हा गणराया. त्यानंतर मी एक आणखीन एक साकारलंय, ते आपल्या सर्वांचा आवडता मोदक. हा पण दगडाच्या नैसर्गिक आकाराला कोणत्याही प्रकारचा छेद न देता नैसर्गिक आकाराचा वापर करून मी हा मोदक साकारला आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवते ते मूषक.
हा आहे मूषक मामा। तर सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। दर्शक हो, आता बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची, परंतु जाण्यापूर्वी पुन्हा एकदा एक नजर आजच्या हेडलाईन्सवर। जिल्ह्यात गणेशोत्सवाचा श्री गणेशा, सुमारे 70,000 घरात बाप्पांचं आगमन, राज्याची भरभराट होऊ दे मंत्री दीपक केसरकर यांचं गणेशाला साकडं, महामार्गासाठी चांगले ठेकेदार नेमा, खासदार विनायक राऊत यांची बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी, आणि पोलिसांना बाप्पा पावला, जिल्ह्याच्या पोलीस दलातल्या 157 पोलिसांना बढत्या। दर्शक हो, आता बातमीपत्रात इथंच थांबतोय, पण तुम्ही मात्र विविध कार्यक्रम पाहण्यासाठी कोकण नऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज लाईक करा आणि कोकण नऊशी नेहमी कनेक्टेड राहा। तुर्तास इथंच थांबतोय, पण तुम्ही मात्र कुठे जाऊ नका, पाहत राहा कोकणचं क्रमांक एकचं चॅनल कोकण नऊ। शुभरात्री। तुमची बँक, तुमचा व्यवसाय, तुम्हीच मालक। सिंधुदुर्गातला शेतकरी सुखी समृद्ध व्हावा, शेती व्यवसायातून शेतकऱ्यांची उन्नती व्हावी, यासाठीच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची शेतकऱ्यांसाठी पशुधन कर्ज योजना। 100 गावरान पक्षी युनिटसाठी युनिट कॉस्टच्या 90% कर्ज पुरवठा, लेअर पक्षी उत्पादनक्षम युनिट 300 पक्षीसाठी कर्ज पुरवठा, बॉयलर पक्षी युनिट 100 पक्षीसाठी कर्ज पुरवठा, बॉयलर पक्ष्यांच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करता शेड बांधणीसाठी कर्ज पुरवठा, त्याचबरोबर जिल्ह्याबाहेरच्या संकरित दुधाळ जनावर खरेदी युनिट खरेदीसाठी युनिट कॉस्टच्या 80% कर्ज पुरवठा, शेळी पालनामध्ये 10 शेळ्या आणि 1 संकरित नर या युनिटसाठी युनिट कॉस्टच्या 80% कर्ज पुरवठा, भाग्यलक्ष्मी वासरू संगोपन योजना यामध्ये युनिट कॉस्टच्या 90% कर्ज पुरवठा, कर्ज मंजुरीचे अधिकार, वैयक्तिक थेट रुपये 2 लाख पर्यंत कर्ज प्रस्तावासाठी शाखा व्यवस्थापक यांना तात्काळ मंजुरीचे अधिकार प्रदान। अधिक माहितीसाठी संपर्क सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्ग, प्रधान कार्यालय सिंधुदुर्ग नगरी, दूरध्वनी क्रमांक 023-62-22-90-05-10, किंवा तुमच्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा।